युवा शक्तीमुळे आपला देश महासत्ता बनण्याच्या दृष्टीने वाटचाल करीत असल्याचं प्रतिपादन आमदार समाधान अवताडे यांनी केलं. मंगळवेढ्यातील दलित मित्र कदम गुरुजी सायन्स महाविद्यालयात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या 18व्या युवा महोत्सवाचं उद्घाटन आमदार समाधान अवताडे यांच्या हस्ते झालं. याप्रसंगी ते बोलत होते. समारंभाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ मृणालिनी फडणवीस या होत्या. याप्रसंगी माजी आमदार प्रशांत परिचारक, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, यजमान महाविद्यालयाचे अध्यक्ष ॲडव्होकेट सुजित कदम, प्रभारी कुलगुरू डॉ राजेश गादेवार, वित्त व लेखाधिकारी सी ए श्रेणिक शहा, धनश्री परिवाराचे प्रमुख शिवाजीराव काळुंगे, दामाजी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन शिवानंद पाटील, मीनाक्षी कदम, सचिवा प्रियदर्शिनी कदम महाडिक, पवन महाडिक, तेजस्विनी कदम, प्राध्यापिका शोभा काळुंगे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ केदारनाथ काळवणे यांनी प्रास्ताविकात युवा महोत्सवात होणाऱ्या कलाप्रकारांची माहिती सादर करत महोत्सव आयोजनामागचा हेतू स्पष्ट केला. यावेळी आमदार समाधान अवताडे, कुलगुरू डॉ फडणवीस, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, माजी आमदार प्रशांत परिचारक, ॲडव्होकेट सुजित कदम यांनी आपले विचार मांडले. विद्यापीठ गीतानं कार्यक्रमाची सुरुवात झाली तर राष्ट्रगीतानं सांगता झाली. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन डॉ यशपाल खेडकर यांनी केलं तर आभार प्रदर्शन ॲडव्होकेट सुजित कदम यांनी केलं.